नमस्कार, मी मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या वतीने पुण्यातील 3 ढोलताशा पथक सरावाचे उद्घाटन करण्यात आले। नादब्रह्म ढोलताशा ध्वजपथकाच्या सरावाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गणेशोत्सवासह विविध सण उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांचा नाद जपत ध्वनी प्रदूषण होऊ न देणे, तसेच पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता आणि शहराचा प्राण असलेली मुळामुठा नदी निर्माल्यविरहित करून स्वच्छ ठेवण्याची शपथ पुण्यातील 3 ढोलताशा पथकातील वादकांनी घेतली। जगाच्या नकाशावर पुणे शहराचा स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक व्हावा याचा एकत्रित येऊन निर्धार यावेळी करण्यात आला। या सोहळ्याच्या निमित्ताने नादब्रह्म पथकासह शिवगर्जना, रुद्रगर्जना पथकातील वादकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शपथ घेऊन उद्घाटन केले। दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, स्वप्नील जोशी, हबप नामदेव महाराज, पथकाचे विश्वस्त कमलेश कामटे आदी मान्यवर उपस्थित होते। विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं आणि सर्व वादकांनाही अशी सहकार्य करावं सांगून मनीष महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वामी समर्थ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द आपल्यासमोर मांडतो। गेल्या 31 जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचा मी आणि प्रवीण विठ्ठल तरडे यांनी दिग्दर्शित केलेला देऊळबंद सिनेमा हा महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा, हा चित्रपट जो श्री स्वामी समर्थांचं अवतार कार्य विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाऊसफुल सुरू आहे याची आपल्याला कल्पना असेलच। आणि आजची महत्त्वाची गोष्ट अशी की मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठं उत्पन्नाचं रेकॉर्ड हे देऊळबंद सिनेमाने केलेलं आहे। गेल्या 10 दिवसामध्ये 10 करोड रुपये या चित्रपटांनी जमवलेले आहेत, ज्याचा विनियोग आमच्या निर्मात्या जयश्री वाणी आणि जुईली वाणी आज इथे उपस्थित आहेत, परमपूज्य गुरुमाऊली त्र्यंबकेश्वर गुरुपीठाच्या वतीनं एक कॅन्सर हॉस्पिटल जे गरीब रुग्णांसाठी मोफत सेवा देत। नाद हा खऱ्या अर्थानं घुमला पाहिजे आणि नादब्रह्म हा नाद चांगल्या पद्धतीने घुमवतोय, शिवाय नादब्रह्मचं नाव हे आज जरी पहिल्या क्रमांकाला दिसलं तरी त्याच्या मागची जी तळमळ, त्याच्या मागे जी प्रामाणिकपणा आहे किंवा वाजवण्याचं जी काही सगळ्या मुलांची धडपड आहे ते त्याच्यामधून स्पष्ट होतं। सलाम कलाम अर्कचित्राच्या प्रदर्शनाद्वारे आदरांजली वाहण्यात आली।
माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरमधील कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. व्यंगचित्रकला म्हणजे फक्त विनोद किंवा टीका असे नाही, अर्कचित्र आणि व्यंगचित्रकलेतून सादर आणि प्रेमही व्यक्त करता येते. यावेळीच कार्टुनिस्ट कंबाईन या मराठी व्यंगचित्राच्या संघटनेने कलाम यांना सलाम कलाम या प्रदर्शनाद्वारे आदरांजली वाहिली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, कार्टुनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष चारुहास पंडित, उद्योजक मकरंद केळकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. व्यंगचित्र किंवा कार्टून्स म्हणजे एक टीका किंवा फक्त विनोद असं एक लोकांचा सर्वसाधारण समज असतो, पण ह्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीबद्दल आपण आदर किंवा प्रेम व्यक्त करू शकतो हे मला वाटतं व्यंगचित्रकारांना माहिती आहे, पण ते समाजापर्यंत पोचवणं हे काम या प्रदर्शनातनं केलं आहे. अर्थात त्यासाठी ती जी समोरची व्यक्ती असते ज्याचा आपण कॅरिकेचर करत असतो किंवा अर्कचित्र ज्याला आपण म्हणतो ते करत असतो, ती व्यक्तीही त्या तोलामोलाची असावी लागते. आणि हा जो कार्यक्रम आहे सलाम कलाम हे APJ अब्दुल कलाम यांना जी मानवंदना व्यंगचित्रकारांनी त्यांच्या रंगरेषातनं दिलेली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. अखिल भारतीय मराठी 89वे साहित्य संमेलनाचा मान यंदा पिंपरी चिंचवडला देण्यात आला आहे. पंजाबमधील घुमान येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनानंतर 89वे साहित्य संमेलन नेमके कुठे होणार याबाबत साहित्य रसिकांमध्ये उत्सुकता होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नावारूपाला आलेल्या पिंपरी चिंचवडची निवड केली आहे. पिंपरी येथील PD पाटील अध्यक्ष असलेल्या डॉक्टर DY पाटील विद्यापीठ सोसायटी संत तुकाराम नगर या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आले अशी घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांनी केली. या संमेलनासाठी राज्यभरातून 12 ठिकाणांहून प्रस्ताव आले होते, त्यामुळे नेमके ठिकाण ठरविण्याचे मोठे आव्हान महामंडळापुढे होते. त्यातही पिंपरी चिंचवडमधून 3 प्रस्ताव आल्याने पिंपरीचे नाव आघाडीवर होते. पुढच्या महिन्यात होणारे विश्व साहित्य संमेलन अंदमान येथे होणार असल्याने महामंडळाने मध्यवर्ती ठिकाणाची निवड केली. महामंडळाचे कार्यालय 3 वर्षांसाठी पुण्यात आलेले असून त्याचा कालावधी मार्चमध्ये संपुष्टात येत असल्यामुळे अंतिम संमेलनाचे ठिकाण पुण्याजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. महामंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत सर्वानुमते
पी डी पाटील अध्यक्ष असलेल्या डी वाय पाटील या पिंपरी चिंचवडच्या विद्यापीठाला संमेलन देण्याचे निश्चित करण्यात आले. चपराक प्रकाशनाच्या तिसऱ्या चपराक साहित्य महोत्सवात 15 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. चपराक प्रकाशनातर्फे तिसऱ्या चपराक साहित्य महोत्सव लोकमान्य सभागृहात पार पडला. या महोत्सवात एकाच वेळी विविध साहित्य प्रकारातील आणि वैविध्यपूर्ण विषयांचा 15 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. चपराक प्रकाशनाने नेहमीच अनेक विषयांवर पुस्तके प्रकाशन केली आहेत. अनेक लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मदत केलेली आहे. मराठी संस्कृती घडविण्यामध्ये प्रकाशकांचा खूप मोठा वाटा असतो. प्रकाशन व्यवसाय हा सांस्कृतिक जीवनाचा कणा आहे. लेखकांनी नेहमी असमाधानी राहिले तरच लेखकांना नवनवीन शिखरे गाठता येतील. अशा उत्सुक लेखकांची चांगली पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल चपराक प्रकाशनचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, प्रकाशक घनश्याम पाटील, लेखक संजय सोनावणे, साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आदी मान्यवरांसह 15 पुस्तकांचे 15 लेखक यावेळी उपस्थित होते. वाचन संस्कृती कमी होते अशी जी ओरड करतात, अफवा पसरवतात, त्यांनाही चपराक आहे असं मला वाटतं. आज जी 15 पुस्तकं प्रकाशित होत आहेत ती वैविध्यपूर्ण विषयावरील आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लेखकांची आहेत. इतकंच नाही तर रे म्हणा हा जो आज कविता संग्रह प्रकाशित होतोय त्याच्या कवयित्री मनीषा वाणी त्या आता 5-10 मिनिटात येतीलच, त्या गुजरातमध्ये असतात, सुरतमध्ये असतात आणि सुरतमध्ये राहून उत्तम कविता करतात आणि त्यांचा पहिला कविता संग्रह आम्ही आज चपराकडनं प्रकाशित करतोय. आज पुण्यासारख्या ठिकाणी दुर्दैवानं साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा कंपूगिरी खूप झाली, ती मोडून काढण्यासाठी आम्ही धाडसानं काही प्रयत्न केले आणि त्याला खूप चांगलं यश मिळालं. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझा मित्र सागर कळसई. सागरने वयाच्या 22व्या वर्षी कॉलेज गेट ही कादंबरी लिहिली. त्याने MBA केलं पुण्यामध्ये आणि MBAच्या अनुभवावर 328 पानाची कादंबरी लिहिली. तब्बल 42 प्रकाशकांनी सर त्याला परत पाठवलं आणि त्याची दोनच कारणं होती, सागर वयाने लहान आहे आणि सागर पुण्यातला नाही आहे. अत्यंत वाईट वाटलं, ती कादंबरी आम्ही प्रकाशित केली. मागच्या 1.5 वर्षामध्ये त्या कादंबरीच्या 4 आवृत्त्या झाल्यात आणि 2 दिवसापूर्वीच त्या कादंबरीसाठी सिनेमासाठी आम्ही साईन केलेलं आहे. त्यामुळं वाचन संस्कृती कमी होत आहे, वाचत नाहीत हे म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. वाचकांना आपण चांगलं काय देतोय हे पाहणंही गरजेचं आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. सिंहगड इन्स्टिट्यूट तर्फे साऊंड डिप्लोमा या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट आणि डॉन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन म्युझिक अँड साऊंड टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात थिअरी, रेकॉर्डिंग, साऊंड डिझायनिंग फॉर फिल्म्स, फिल्म मिक्सिंग व प्रो टूल्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्रात नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ तरुण वर्गाला व्हावा यासाठी कोर्स सुरू करण्यात आल्याचे अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉन स्कूलचे प्रमुख नरेंद्र भिडे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. PM रामटेक, महेश देव, सौरभ गोडबोले, आनंद कुरेकर, नितीन जोशी, अनमोल भावे आदी मान्यवर उपस्थित होते. पण 4 वर्षानंतर असं आम्ही निश्चित प्रयत्न करू की फक्त विद्यार्थ्यांकरता हा स्टुडिओ असेल किंवा एक वेगळा स्टुडिओ बांधायला गेला. आता असं होतंय की आता डॉन स्टुडिओ मध्ये जवळजवळ गेल्या वर्षभरात 16 ते 18 फिल्म्स
त्याचं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झालं माझ्या त्याच्यामध्ये कन्नड फिल्म पण आहे, गुजराती फिल्म आहे, अनमोलने चळवळ मराठी त्याच्यातल्या चार पाच फिल्म्स केले. किंवा म्युझिकचं रेकॉर्डिंग म्हणजे गाण्यांचं रेकॉर्डिंग असतं, अल्बम्सचं रेकॉर्डिंग असतं, त्यामुळे ऑडिओशी रिलेटेड सगळा पार्ट असतो. तर हे आमचा भरच मुळात ह्या कोर्समध्ये असा आहे की मुलांना थेअरीमध्ये आम्ही फार अडकवणार नाही, कारण थेअरीचं आम्ही जे बघतो बाहेरच्या बऱ्याचकडून जे मुलं तिथे शिकून येतात ऑडिओशी संबंधित, की त्यांना थेअरीमुळे ते ट्रान्सलेट असतात आणि ते कंटाळवण होत होतं. आम्हाला याच्यात काही कंटाळवणं करायचं नाही. ॲक्च्युली त्या प्रोजेक्टवर आता आमच्याकडे जे प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्टमध्ये मुलांना आम्ही सहभागी करून घेऊ पोस्ट प्रोडक्शनच्या. आंदोलन दडपण्यासाठी राजकीय खेळी केली जात आहे असा आरोप FTII विद्यार्थ्यांनी केला आहे. FTII मधील आंदोलन 2 महिने झाले सुरू आहे, तरीही विद्यार्थी बघत नसल्याने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दबाव तंत्राचे हत्यार वापरले आहे. FTII मधील 2008 बॅकलॉग विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांच्या अपूर्ण प्रोजेक्टचेच मूल्यमापन करण्यास प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी शासन अत्यंत घाणेरडे राजकारण खेळत असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच आम्ही रिकाम्या हाताने परत जाणार नाही आणि वसतिगृह देखील सोडणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी जाहीर केली. मुळात 2008 बॅकलॉग विद्यार्थी केवळ 22 इतकेच आहेत. FTII संचालक 50 हा आकडा फुगवून सांगत आहेत. तसेच जर यात पूर्णतः दोषी असतो तर यापूर्वीच हकालपट्टी का करण्यात आली नाही असा सवालही उपस्थित केला. उलट संस्थेने यंदाचा शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना विविध भागांतील या विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. आपके बच्चे हम पे एक कोर्स करने के लिए आए और गवर्नमेंट और एडमिनिस्ट्रेशन के गलती के वजह से उनका 3 साल का कोर्स 6 साल हो गया, 6.5 साल हो गया. उसके बाद यहाँ पे कुछ गलत चीज़ हो रहा है तो उसके खिलाफ ये लोग आवाज़ उठाया, तो सिर्फ उसी के वजह से इस बच्चों को पकड़ के मतलब नहीं ख़त्म हो गया तुम्हारा कोर्स, तुम चले जाओ, हाँ सर्टिफिकेट ही तो चाहिए ना, वो भी लेके चले जाओ. तो वो सर्टिफिकेट का वैल्यू क्या है? वो तो वैसा कुछ सर्टिफिकेट होगा जैसे हमारा बहुत सारे मिनिस्टर्स अभी लेके घूम रहे हैं, हमारे बहुत सारे बड़े बड़े यूनिवर्सिटीज़ का वाइस चांसलर्स आज लेके घूम रहे हैं. जो फेक सर्टिफिकेट लेके FTII का कोई भी स्टूडेंट बाहर नहीं जाएगा. हमारा डिप्लोमा फिल्म हम लोग फिनिश करेंगे, स्ट्राइक खत्म होने के बाद हम लोग फिनिश करेंगे. वो फिनिश प्रोजेक्ट इन लोगों को असेस करना ही पड़ेगा, उस असेसमेंट के ऊपर हम लोगों का सर्टिफिकेट देना पड़ेगा, वही सर्टिफिकेट लेके हम लोग बाहर जाएंगे. ये एक धमकी है, ये एक पॉलिटिकल धमकी है, ये एक एकेडमिक इशू नहीं है, एक पॉलिटिकल धमकी राठौड़ के तरफ से आ रहा है, जेटली के तरफ से आ रहा है, मोदी के तरफ से आ रहा है, मिनिस्ट्री के तरफ से आ रहा है, झुलका की तरफ से आ रहा है. ये कोई पाछा भी नहीं दे रहा है, ये कोई बोर्ड के नहीं दे रहा है, इनकी बस की बात ही नहीं है. मैं 2008 मेरा नाम अजय, मैं फाइनल ईयर साउंड रिकॉर्डिंग एंड साउंड डिजाइन स्टूडेंट हूँ. तो आज जो 2 बजे हमारा एक फाइनल डिप्लोमा फिल्म का असेसमेंट होने वाला है, ये बिल्कुल एक एकेडमिक एक्शन नहीं है, एक एकेडमिक एक्टिविटी नहीं है, ये एक पॉलिटिकल मूव है मिनिस्ट्री और FTII एडमिनिस्ट्रेशन के तरफ से. यहाँ पर ये डिसीजन लेने वाले कोई एकेडमिक हेड नहीं था, यहाँ पर डीन फिल्म्स प्रेजेंट नहीं है, यहाँ का डायरेक्टर एक ब्यूरोक्रेट है, वो 10 दिन पहले आए, उनको कुछ पता नहीं है इंस्टीट्यूट के एकेडमिक्स और प्रोजेक्ट्स के बारे में, ऑनगोइंग प्रोजेक्ट्स के बारे में भी. यहाँ का जो रजिस्ट्रार है उनका एकेडमिक्स के साथ कुछ लेना देना है ही नहीं, और जो एकेडमिक काउंसिल है जो इंस्टीट्यूट का सारे एकेडमिक मुद्दों पर फाइनल डिसीजन लेते हैं, ये एकेडमिक काउंसिल जिसमें तिग्मांशु दुलिया, उमेश कुलकर्णी, केतन मेहता, उमेश गुप्ता जैसे, असीम सिन्हा जैसे इमिनेंट, एक्चुअली इमिनेंट लोग हैं, इन लोगों ने लास्ट मई 9 तारीख को 2008 बैच के 2 छात्रों को अपना डिप्लोमा फिल्म्स के शूटिंग करने के लिए परमिशन दे दिया था. जो बचे हुए थे 2 शूट वो ख़त्म करने के लिए उनको परमिशन दे चुका था. तो अभी उस एकेडमिक काउंसिल का भी डिसीजन को तोड़ के एडमिनिस्ट्रेशन ऑफ FTII हमारा असेसमेंट करने वाले हैं. ये असेसमेंट का मतलब है हमारा फाइनल एग्जाम ही है ये. इसके ऊपर मेरा सर्टिफिकेट मिलेगा, मेरा मार्क लिस्ट मिलेगा. अगर मेरा फिल्म में मैं अपना काम किया ही नहीं हूँ तो ये लोग कैसे मेरा फिल्म को असेस करेंगे? और हर साल मेरा फिल्म असेस करने के लिए, हमारे फिल्म असेस करने के लिए बाहर से लोग आते थे, एक्सपर्ट्स आते थे, अलग अलग फैकल्टीज के एक्सपर्ट्स आते थे.
इस बार ऐसे कौन सा एक्सपर्ट आया है हमारे फिल्म असेस करने के लिए? तो मतलब इंटरनल फैकल्टीज, जो लोग हमारे क्लास लेते थे, जो लोग हमें सिखाए थे, वही लोग हमारा एग्ज़ाम भी ले लेगा, वही लोग हमें मार्क्स भी दे देगा। और एग्ज़ाम भी ऐसा है कि मतलब अगर 50 क्वेश्चन है तो 2 क्वेश्चन लिख लिया उसके पहले, पेपर खींच के लेके गया और उसके हिसाब से हमें मार्क्स दे रहा है। एकेडमिक काउंसिल के मीटिंग में 2 इंडिविजुअल स्टूडेंट्स का इश्यू आ गया था 2008 बैच का, उसमें से एक स्टूडेंट बाहर स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम में गए थे फैमू इंस्टीट्यूट में प्राग में, तो उनका 6 महीने का एक्सचेंज प्रोग्राम था, उसके बाद वो लौट के वापस आ गए, तो उनको एडहॉक बेसिस पे एडमिनिस्ट्रेशन ने बोल दिया कि नहीं, तुम तो 6 महीने से कहाँ गए थे, तो तुम्हें अभी प्रोजेक्ट नहीं मिलेगा। तो एकेडमिक काउंसिल ने बोला कि नहीं, ये गलत है, इनको तो आप ही ने भेजे थे, तो इनका प्रोजेक्ट आपको देना चाहिए, उनका जो डिप्लोमा शूट हुआ है यही बंदा एडिट करेगा, वो अभी रिसेंटली एडिट फिनिश करके ख़त्म करके वो वापस चला गया, वो क्योंकि अभी शिफ्ट कर लिया प्राग में। जो दूसरा बंदा था प्रशांत बोरा, मेरा ही बैच का, उनका डिप्लोमा शूट हुआ नहीं था इतने दिन से, बाकी सबका शूटिंग हो चुका था, इनका कुछ रीजंस के वजह से हुआ नहीं था। तो ये एफटी एडमिनिस्ट्रेशन ने पहले डिसाइड कर लिया था कि अगर इस डेट के बाद प्रशांत का शूट नहीं हुआ तो इनका कैंसिल कर देंगे। लेकिन उसमें भी एक इश्यू है कि बाकी 3 स्टूडेंट्स क्या करेंगे फिर, क्योंकि हमारा जो फाइनल प्रोजेक्ट है वो अकेला एक स्टूडेंट का प्रोजेक्ट नहीं है, वो 4 लोगों का प्रोजेक्ट है, उसमें एक डायरेक्टर इन्वॉल्व है, एक सिनेमाटोग्राफर इन्वॉल्व है, एडिटर और साउंड रिकॉर्डिस्ट इन्वॉल्व है। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना, कात्रज कोंढवा रोडवर, बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर, आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले, उद्या पुन्हा भेटू याच वेळी, नमस्कार।